अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना वीज बिलात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पीएम मोदींनी एका नवीन योजनेची घोषणा केलेली आहे. तिचं नाव आहे पंतप्रधान सूर्योदय योजना आणि यासाठी 1 कोटींहून अधिक घरांच्या छतावरती सोलर सिस्टीम बसवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांकडून विजेवर खर्च होणारा पैसा वाचवणं हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरती पोस्ट करून या योजनेसंदर्भातली माहिती दिली आहे आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट करत पंतप्रधानांनी असं लिहिलंय की जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्रीरामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते. आज अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभमुहूर्तावर भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफटॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प अधिक दृढ झालाय. अयोध्येहून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतलाय की आमचं सरकार 1 कोटी घरांवर छतावर सोलर बसवण्याचं लक्ष घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचं वीज बिल तर कमी होईलच पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल. तेव्हा प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा सर्वाधिक लाभ हा गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या या वर्गाला आपल्या कमाईचा एक मोठा हिस्सा वीज बिलाच्या स्वरूपात खर्च करावा लागतो आणि राजकारणात कधी आपण पाहतो की कधी बिल माफीच्या मुद्द्यावरती तर कधी मोफत विजेच्या मुद्द्यावरून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न होताना दिसतो. तेव्हा या योजनेच्या माध्यमातून अशा प्रश्नांवरती राजकारण करणाऱ्यांना आता चोख उत्तर मिळू शकतं. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी 1 कोटी घरांवरती रूफटॉप सोलर सिस्टीम बसवण्याबाबत त्यांनी म्हटलेलं आहे पण हे प्रथम कुठे बसवले जातील याचा रोडमॅप सरकार लवकरच जाहीर करू शकतं. तेव्हा ऊर्जा क्षेत्रात भारताला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणं हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.